बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। एसकेडी चैरिटेबल ट्रस्ट संचालित एसकेडी इंटरनैशनल स्कूल व वीकेडी इंग्लिश मीडियम एंड जुनियर कॉलेज भावड़े इधे राजमाता जिजाऊं की व स्वामी विवेकानंद जयंती साजरी कर जिजाऊं जयंतीनिमित्त विद्यालय कला शिक्षक राहुल पाटिल नरेंद्र साबले व विद्यार्थ्यांनी मिळून राजमाता जिजाऊं की तब्बल 15,444 स्क्वेर फुटांची रांगोळी साकारून राजमाता जिजाऊंना मानवंदना दिली आहे। ही भव्य रांगोळी काढण्यासाठी एकूण 6 दिवसांचा कालावधी लागला असून 4,300 किलो रांगोळीचा उपयोग त्यासाठी करण्यात आला। देवळा तालुक्यात व परिसरात ही रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान करून विद्यार्थिनींची मावळ्यांसोबत रुबाबात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख बैरागी, माजी केंद्र प्रमुख ब्राह्मणकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, गणेश मोरे, गंगा मोरे, केदार जाधव, सुरेश बदाने, बाबूलाल बागुल, माणिकराव पगार, शशिकांत भामरे, संजय दिनकर देवरे, संजय जाधव, अशोक सोनवणे, देवदास भामरे व विद्यालयाच्या सेक्रेटरी मीना देवरे मंचावर उपस्थित होत्या। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ वाहण्यात आले। तसेच विद्यालयाचे कला शिक्षक राहुल पाटिल व नरेंद्र साबळे यांचा सन्मान करण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंची आरती गाऊन त्यांना मानवंदना दिली। या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य पाटील SN वाघ, NK सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा जाधव, रत्नमाला सोनवणे यांचं मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय देवरे यांनी शुभेच्छा दिल्या। बबलू देवरे व कैलास सागर यांचे सहकार्य लाभले आहे। भव्य रांगोळीसाठी कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा विभागाचे आभार मानण्यात आले। सदर रांगोळी प्रदर्शन परिसरातील नागरिकांना बघण्यासाठी 14 तारखेपर्यंत खुले असणार आहे। आज राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने एसकेडी इंटरनॅशनल स्कूल भावडेच्या प्रांगणामध्ये 4,300 किलो रांगोळीचा वापर करून साधारणतः 15,444 स्क्वेअर फुटाची रांगोळीतील प्रतिमा साकारण्यात आली। त्यासाठी कला शिक्षक श्री राहुल पाटील सर, श्री नरेंद्र सावळे सर यांनी मोलाचे सहकार्य केले। त्यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांनी खालचा वाटा उचलला। धन्यवाद।